नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून आम्ही बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भावी नगरसेवकांशी संवाद साधतो आहोत. बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक लढवत असलेल्या एका दाम्पत्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. हे दाम्पत्य आहे माजी महापौरांचे. दोघेही पतीपत्नी माजी महापौर राहिलेले आहेत बेळगावचे. तर या खेपेला वॉर्ड क्रमांक 41 मधून निवडणूक लढवणारे माजी महापौर अप्पासाहेब पुजारी आणि वॉर्ड क्रमांक 56 मधून निवडणूक लढवणाऱ्या माजी उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. आजची ही निवडणूक लढवताना माजी महापौर अप्पासाहेब पुजारी यांना आम्ही प्रथम प्रश्न विचारतो आहोत की या खेपेची निवडणूक लढवताना तुमच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट आणि तुमचा पाठिंब्याचा अनुभव त्याबद्दल आमच्या वाचक आणि प्रेक्षकांना तुम्ही सांगा. माझा अनुभव तर गेली 14 वयाच्या 14 वर्षापासून मी समाजकारणामध्ये आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पहिली महानगरपालिका निवडणुका होती त्यावेळेला सुभाष माळवी ॲडव्होकेट उपमहापौर झाले होते. ते निवडणुकीला बसले होते. त्यावेळेला माझं वय 14 वर्ष होतं आणि तेव्हा मी मशाल फेरीमध्ये भाग घेऊन माझी राजकीय आणि सामाजिक ही सुरुवात झाली होती. त्यानंतर मी गेली अखंडपणे 25 वर्ष समाजकार्यामध्ये आहे. माझा कामाचा अनुभव, माझी कार्य करण्याची पद्धत, माझ्या जनतेशी संवाद साधण्याची पद्धत या साऱ्या जोरावरतीच मला संधी प्राप्त होऊन 1995 मी नगरसेवक झालो आणि 1998 मी महापौर झालो. आणि महापौरपदी विराजमान असताना बेळगावच्या जनतेच्या समस्या काय आहेत ते मला चांगल्या माहीत होत्या आणि ते कोणत्या प्रकारे सोडवाव्यात त्याचाही अभ्यास माझ्याकडे होता. आणि त्या जोरावरतीच मी माझ्या वार्ड नंबर त्यावेळेला 9 होता आणि आता हा 41 झालेला आहे. त्यानंतर मी ह्या वार्डातून निवडणूक लढवली नाही आणि पुन्हा ही जनरल झाल्यामुळे मला संधी प्राप्त झाली आणि अजूनही येथील जनता मी त्यावेळेला केलेलं काम अजूनही आठवण ठेवते आणि अजूनही जनता माझ्या पाठीशी असल्याकारणाने मी या भागातून निवडणूक लढवू इच्छितो आणि या भागाच्या समस्या काय आहेत त्या मला चांगल्या ज्ञात आहेत आणि त्या पूर्ण करून द्यायची क्षमता माझ्यामध्ये आहे. त्यामुळेच मी या ठिकाणी प्रवेश केली. आता तुम्ही सांगता तर वॉर्ड तुम्हाला वॉर्डाच्या समस्या चांगल्या माहिती आहेत. वॉर्ड पुनर्रचनेमध्ये वॉर्डामध्ये आता कुठला कुठला भाग समाविष्ट आहे? पूर्वीच्या आता गेली 10 वर्ष जो वार्ड होता तो 10 वर्षाचा वार्ड आहे. त्यामधला काही भाग कट केलेला आहे आणि काही भाग जोडला गेलेला आहे. आज आपण माजी उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्याशीही संवाद साधणार आहोत. या खेपेला त्यांच्या वॉर्डाचं रूपांतर वॉर्ड नंबर 56 असं झालेलं आहे. तर त्या वॉर्डामधून त्या निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या निवडणुकीचं उद्दिष्ट, त्यांनी या निवडणुकीला बोलण्यामध्ये उद्दिष्ट आमच्या प्रेक्षक आणि वाचकांना सांगा. नमस्कार, मी मधुश्री अप्पासाहेब पुजारी, माजी उपमहापौर महानगरपालिका बेळगाव. मागील टर्ममध्ये मी वॉर्ड नंबर 13 ह्याच्यामधून OBC कॅटेगरीमधून निवडून आलेली होती आणि आता परत जनरल आलेले आहे आणि त्यासाठी मी आणि परत इच्छुक आहे. त्यावेळी तुम्ही केलेल्या कार्याचा तुम्हाला आता प्रतिसाद कसा मिळतो? जुने बेळगाव हे 15 वर्षापासून त्या सुविधापासून अलिप्त होतं. कुठल्याही कामं झालेली नव्हती म्हणून तिथल्या लोकांची खूप अपेक्षा होती. ती अपेक्षा मी 5 वर्षामध्ये पूर्ण केलेली आहे. भरपूर कामं केलेली आहे. कुठलं गल्ली बोळ, कुठं पाण्याची समस्या, गटर, ड्रेनेज हे कुठंही काही काम शिल्लक ठेवलेले नाही आहे. सगळे पूर्ण कामं करून दिलेले आहे आणि आता तिथली जनता समाधानी आहे आणि परत तिथून मला खूप प्रतिसाद मिळत आहे आणि तिथं माझी जे अर्धवट कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करून द्यायची. परत पुन्हा एकदा मला संधी मिळालेली आहे, ते मी पूर्ण करणार. आणि जे जुनी समस्या होत्या, जसं रथगलीचा हा जो समस्या होता ते खूप 15 वर्षापासून ते रेंगळत होतं, ते समस्या आम्ही दोघं, मी आणि आमचे साहेब हे दोघं जण आम्ही एकत्र येऊन ते समस्या सोडवलेले आहे. आणि तिथं एक त्यांना सिमेंटचा असं एक रस्ता करून देऊन ड्रेनेज पाईपलाईन पाण्याचं हे लाईन करून दिलेलं आहे. आता आपण माजी महापौर अप्पासाहेब पुजारी यांच्याकडे वळणार आहोत. तर मतदारांना तुम्ही आता काय ग्वाही द्याल आणि मतदारांचा विश्वास, मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसा लाभतोय हे जरा सांगा. मतदारांना मी ग्वाही देणार म्हणजे त्यांच्या प्रत्येक कामाची, त्यांच्या समस्याचं मी निवारण करणार ही त्यांना खात्री आहे आणि आम्ही केलेलंही आहे. आणि राहिलेलं आणि सुशोभीकरण काय करायचं असेल, विविध जी कल्पना आहेत त्या कल्पना जर साकार करायचे असतील तर त्यांना मी साकडं गाठलेलं आहे की
पुन्हा एकदा निवडून द्यावं आणि ते निश्चितच निवडून देतील आणि त्यांचा प्रतिसादही चांगला आहे. आता आपण बेळगावचे माजी महापौर अप्पासाहेब पुजारी आणि माजी उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्याशी संवाद साधलेला आहे. दोघेही वडगाव भागातून सामाजिक कार्याचा वसा घेऊन आता आपल्या समस्या निवारणासाठी निवडणूक येणार आहेत. मतदार राजा यांच्या कार्याशी एकरूप झालेला आहे. यांनी समस्या सोडवल्यामुळं यांच्या माध्यमातून आपल्या समस्या पुढेही निवारण होत राहतील अशी ग्वाही मतदार राजाला आहे. तर मला या दोघांनाही आलटून पाटून विचारायचं आहे की तुम्हाला मतदारांचा जो प्रतिसाद मिळतो तो कशा स्वरूपात आहे. प्रथम मधुश्री पुजारी. मागच्या टर्ममध्ये मी भरपूर कामं केलेली आहेत आणि विकास काम हे झालेलं आहे तेच मला लोकांनी माझे मतदार पोचपावती स्वरूपात मला देत आहेत आणि त्यांनी मला फोर्स केल्यामुळंच मी निवडणुकीला उभी आहे आणि सर्वजण मिळून मला निवडून आणतील हे इच्छा बाळगून मी आज या ठिकाणी. तुम्ही काय सांगा आज महानगरपालिकेची ज्यावेळेला निवडणूक येते त्याला स्थानिक पातळीवरती नागरिकांच्या समस्या फार असतात आणि त्या समस्या सोडवणारा कार्यकर्ताच नगरसेवक होऊ शकतो. धन्यवाद पुजारी दामोदर त्याला कारण त्यांनी आमच्या स्मार्ट न्यूजच्या व्यासपीठावर येऊन आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मतदार राजा त्यांच्यासाठी निश्चित चांगला कौल देईल अशा शुभेच्छा आम्ही त्यांना स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून देतोय. धन्यवाद.